नमस्कार फॅमिली रेसिपीज या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण कडी खिचडी बनवणार आहोत कडी फुटू नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी छिलटा मुगाची डाळ घेतली आहे हे कमी आता हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊयात आणि अशा पद्धतीने कमीत कमी वीस मिनटं व जास्तीत जास्त अर्धा तास भिजत ठेवूयात एका खलबत्त्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि थोडा आल्याचा तुकडा घातलाय हे आता ठेचून घेऊयात हे वाटण आपण कढी आणि खिचडी दोघांसाठीही वापरणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी ठेचून घेतले तर एका कुकरमध्ये दोन चमचे तेलात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता एक कांदा घातला आहे कांदा आता परतवून घेऊयात कांदा परतवून झाल्यानंतर एक चमचा आपण वाटून घेतलेले वाटण घालूयात त्यानंतर त्यात एक टोमॅटोही घालूयात टोमॅटो ही छान परतवून घेऊयात टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता मसाले घालूयात अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घातली तिखटाचे प्रमाण तुम्हाला हवे तर थोडे वाढवू शकता पण यामध्ये आपण मिरचीही घातली आहे त्यामुळे मी तिखट थोडे कमीच घातले आता आपण भिजवून ठेवलेले डाळ आणि तांदूळही घालून घेऊयात चवीपुरते मीठ घातले हे बघा अशा पद्धतीने हलवून घेतले आता पाणी घालूयात मी इथे टोटल दोन ग्लास पाणी घातले म्हणजे ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने साधारण पाच वाटी पाणी येईल इतपत मी यात पाणी घातले आपल्याला अगदी मौसूत अशी खिचडी बनवायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतले कोथिंबीर घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण लावून याच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आता कडी बनवायला घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही घेतले दही हे आंबट असलेलेच घ्या जर तुमचे दही फ्रीजमध्ये असेल तर ते कढी करण्याआधी एक ते दोन तास फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा म्हणजे त्याला आंबटपणा येईल दोन चमचे बेसनपीठ घातले व दोन चमचे साय घालूयात साय घातल्याने कढीला तुपकट अशी चव छान येते त्यातच आता पाव चमचा हळद घालूयात दह्यासोबतच जर हळदही वाटून घेतली तर कढीला रंग छान येतो हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतले तर एकाकडे दोन चमचे तूप घातले अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे कडीपत्ता घालूयात व एक चमचा आपण वाटून घेतलेले लसूण आणि मिरचीही घातले कमी गॅसवर अर्धा मिनिट भर छान परतवून घेऊयात हिंग घातले एकदा हलवून झाले की आपण आता वाटून घेतलेले दह्याचे मिश्रण घालूयात त्यात आता गरजेनुसार पाणी घालूयात मी इथे एक ते दीड ग्लास पाणी घातले तुम्हाला कडीची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने हवी आहे पातळ किंवा घट्ट त्या पद्धतीने तुम्ही पाणी वाढवू शकता आता गॅस फुल करायचा व फुल गॅसवर एकसारखी कडी हलवत राहायची कढी ही आपल्याला हलवतच राहायची कढी जर हलवली नाही तर ती फुटू शकते आणि कडीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठही शक्यतो शेवटीच घाला कोथिंबीर घातली तर चवीपुरते मीठ घातले गॅस कमी करून घेतलेला आहे एक उकळी आल्यानंतर गॅस कमी केला व अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात तुम्हाला हवे तर थोडी साखरही घालू शकता बघू शकता तुम्ही कडीला रंग अगदी सुरेख आलाय अशा पद्धतीने दह्यासोबतच जर तुम्ही हळदही मिक्सरमध्ये फिरवून घेतली तर कडीला रंग खूप छान येतो आपली कडी आता तयार झालेली आहे कुकरच्याही शिट्ट्या झालेल्या आहेत खिचडीही आपली तयार आहे हे बघा मस्त जशी मांसूद अशी आपली खिचडी तयार आहे अशा पद्धतीने साल असलेल्या मुगाच्या डाळीपासून बनवलेली खिचडी ही पौष्टिक तर आहेच पण चवीलाही अगदी भन्नाट लागते मस्त गरमागरम कडी आणि खिचडी आपली तयार आहे कढी बघू शकता अगदी क्रीमी असं टेक्स्चर कढीला आलेले आहे कढी फुटू नये यासाठी ज्या टिप्स सांगितल्या त्या लक्षात ठेवा दही आपल्याला आंबट असलेलेच वापरायचे आहे त्यानंतर कढी पूर्णपणे उकळल्यानंतर त्यात मीठ घालायचे मीठ जर आधीच घातले तर कढी फुटण्याची शक्यता असते टीप नंबर तीन कढी चमच्याच्या मदतीने एक सारखी हलवत राहायची गॅस फुल ठेवूनच कढी उकळवून घ्यायची कढी उकळली की गॅस कमी करून एक ते दोन मिनटांनी गॅस लगेच बंद करावा अशा पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर अगदी परफेक्ट अशी कढी आपली तयार होईल आणि ती अजिबात फुटणारही नाही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद